आणि बातमी आहे अहमदनगर मधून. अहमदनगर जिल्ह्यात कोरोना रुग्णांमध्ये वाढ होताना पाहायला मिळते. नेवासा तालुक्यातील सोनई येथील 3 जणांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती आहे. आज सकाळी 9 वाजता आलेल्या अहवालात 3 जणांचे रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह प्राप्त झालेत. याबद्दल अधिक माहिती जाणून घेणार आहोत. फोन लाईन वरून आमचे प्रतिनिधी राहुल कोळसे जोडले गेलेत. राहुल, काय सांगाल, अहमदनगर मध्ये काय स्थिती आहे? नक्कीच, आज अहमदनगर जिल्ह्यातील नेवास तालुक्यातील सोनई येथे आज सकाळी जे अहवाल आले आहे 9 वाजता, त्यामध्ये सोनई येथील 3 जण पॉझिटिव्ह आले असून आता सोनई मधील एकूण संख्या ही 22 झालेली आहे पॉझिटिव्ह संख्या, आणि निगेटिव्ह रुग्ण हे 82 आहे, आणि जे अजून 30 अहवाल हे प्रतीक्षेत आहे येणं बाकी आहे. त्यामुळे कुठेतरी खबरदारी म्हणून सोनईकरांनी काळजी घेण्याचं आवाहन हे प्रशासनाच्या वतीने केलेलं आहे. दिवसेंदिवस ही सोनईमध्ये कोरोनाग्रस्तांची रुग्णसंख्या ही वाढत आहे, त्यामुळे नागरिकांनी सहकार्य करून काळजी घेण्याचं आवाहन हे प्रशासनाच्या वतीने करण्यात आलं. धन्यवाद राहुल दिलेल्या माहितीबद्दल.